नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार। मागच्या एका व्हिडिओत आपण पाहिलं की शाब्दिक उदाहरणातून बेरीज कशी केली जाते, नंतरच्या व्हिडिओत आपण पाहिलं की शाब्दिक उदाहरणातून वजाबाकी कशी केली जाते। आता एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपण पाहणार आहोत, ते मी फळ्यावर लिहिलेलं आहे। आधी ते उदाहरण मी वाचतो, नीट ऐका। राम भाऊंजवळ 27,480 रुपये होते, त्यांनी 7,350 रुपयांचा कडभा व 8,420 रुपयांचे पशुखाद्य खरेदी केले, तर त्यांच्याजवळ किती रुपये उरले? ऐकलं उदाहरण बघा। रामभाऊ नावाचे गृहस्थ होते, त्यांच्याकडे काही रक्कम होती, ती रक्कम किती होती, किती पैसे होते रामभाऊंकडे? 27,480 बरोबर। त्याच्यातून त्यांनी दोन वस्तू खरेदी केल्या, कडबा खरेदी केला, कडबा किती रुपयाचा खरेदी केला? 7,350 अगदी बरोबर। आणि दुसरी वस्तू होती पशुखाद्य, पशुखाद्य किती रुपयाचं खरेदी केलं? 8,420 बरोबर। एकूण रकमेतून त्यांनी दोन वस्तू खरेदी केल्या आणि आपल्याला विचारलेलं आहे की त्याच्यातून रक्कम शिल्लक किती राहील, बरोबर। आता दोन वस्तू खरेदी केल्या, दोघांची किंमत वेगवेगळी आहे, त्या दोघांची आपल्याला एकत्र करावी लागेल। मग एकत्र करण्यासाठी आपण कोणती क्रिया करतो? बेरीज करतो, बरोबर। कोणत्या दोन वस्तूंची बेरीज करावी लागेल आपल्याला? कडबा आणि पशुखाद्य। मग आता लिहितो मी, कडबा घेण्यासाठी किती रुपये लागले त्यांना? किती रुपये लागले कडबा घेण्यासाठी? 7,350 रुपये। आणि पशुखाद्य घेण्यासाठी किती रुपये लागले? 8,420 बरोबर। पशुखाद्य घेतलं त्यांनी 8,420 रुपये। या दोघांची काय करावं लागेल आपल्याला? बेरीज करावी लागेल, बरोबर। म्हणजे त्यांना एकूण किती रुपये लागले दोन वस्तू खरेदी करण्यासाठी ते आपल्याला समजू। बेरीज करूया, चला। 0 अधिक 0 5 आणि 2 7 3 आणि 4 7 7 आणि 8 15 किती आलं उत्तर आपलं बेरीजचं? 15,770 बरोबर। दोन वस्तू खरेदी करण्यासाठी रामभाऊंना लागले 15,770 रुपये। त्यांच्याकडे एकूण रक्कम किती होती? 27,480 27,480 रुपयातून 15,770 रुपये त्यांनी खर्च केले। आपल्याला विचारलेलं काय आहे की पैसे त्यांच्याकडे किती उरले। मग किती उरले हे काढण्यासाठी आता आपल्याला एकूण रकमेतून ही रक्कम काय करावी लागेल? वजा करावी लागेल, बरोबर। मग आता त्यांच्याकडे होती एकूण रक्कम, किती होती एकूण रक्कम? 27,480 थोडा भाग सर। आणि खर्च किती झाला खरेदी रक्कम? 15,770 एकूण रकमेतून खरेदी केलेली रक्कम ही काय करावी लागेल आपल्याला? वजा करावी लागेल। करूया वजा बाकी। हो। 0 अधिक 0 गेला 0 8 अधिक 7 गेला 1 4 अधिक 7 वजा होतात का? मग अशा वेळेस काय करतो आपण? पुढच्या घरातून पुसणा घेतो, हातचा घेतो आपण। इथं आहे 7,000 1,000 घेतला आपण, राहिले इथं 6,000 1,000 घेतला म्हणजे 10 शतक घेतले, 10 शतक आणि आधीचे 4 शतक म्हणून किती झाले? 14 शतक बरोबर। 14 शतकातून 7 शतक गेले 7 6,000 5,000 गेले 1 2 अधिक 1 गेला 1 किती आला आपण उत्तर वाचा बरं? 11,710 बरोबर। 11,710 रुपये हे रामभाऊंकडे आता शिल्लक राहील, बरोबर। मग ते उत्तर आता शब्दात कसं मांडायचं? जसं विचारलं तसंच उत्तर लिहायचं। विचारलं काय होतं? तर त्यांच्याजवळ किती रुपये उरले। मग उत्तर कसं लिहू आपण? तर बरोबर बोला, त्यांच्याजवळ उरले किती रुपये उरले? 11,710 रुपये उरले।
या गणितात आपण फक्त बेरीज नाही केली किंवा फक्त वजाबाकी नाही केली, तर एकच गणितात आपण बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया केल्या. कळलं आता? काही गणित अशी असतात की त्याच्यात बेरीज वजाबाकी ह्या दोन्ही क्रिया पण कराव्या लागतात. आलं लक्षात? धन्यवाद.